श्रावण बाळ योजनेअंतर्गत मिळणारी सहाशे रुपयांची पेन्शन एक हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस साली मुख्यमंत्री असताना घेतला त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय झाल्याचं दाखवावं आपण जाहीर माफी मागतो अन्यथा आमदार हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी असं आव्हान भाजपचं जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी दिलं संजय गांधी श्रावणबाळ योजना मंजुरी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कागलच्या श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला कागलमध्ये इंदिरा गांधी संजय गांधी आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपाचे जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटके आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटके यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाहत्तर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं योजना आणि लाभार्थी यांच्यातील उणीव भरून काढण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे हे काम आपण राजधर्म म्हणून करणार आहोत योजनांचा लाभ देताना पावशीर उपकाराची भाषा करणाऱ्यांना हद्दपार केलं पाहिजे असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षात शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना दाबण्याचं काम महाविकास आघाडीनं केलंय पंतप्रधान मोदींना नावं ठेवणारे आता त्यांचा फोटो असलेल्या योजनांची कार्ड वितरित करत आहेत त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी श्रावणबाळ योजनेची सहाशे रुपयांची पेन्शन एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलाय असं स्पष्ट करत घाटके यांनी तो शासन निर्णय सभेत वाचून दाखवला आपण दोन हजार एकोणीसची लढाई हारलो मात्र दोन हजार चोवीसला विजय मिळवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नवोदिता घाटगे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी उत्तम पासगावे संजय कांबळे विद्या चव्हाण अविनाश कांबळे आणि गीता वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला अप्पासो भोसले लीलाधर घसते यशवंत सोनुले आनंदा पसारे पंडित चव्हाण राजेंद्र जाधव संभाजी नाईक यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते